एक बाटली घ्या काचेची त्या बाटलीला थोडं पाणी लावा एक रुपयाचं नाणं त्यावर ठेवा आता तुमच्या हातावर हात जोर जोरात घासा काही वेळानं ना, ते नाणं हलायला लागेल असं होण्याचं कारण काय असावं बरं तुम्ही हातावर हात घासल्यामुळे हातामध्ये उष्णता निर्माण झाली जेव्हा तुम्ही ती बाटली धरली तेव्हा ती उष्णता त्या बाटलीवर संक्रमित झाली त्यामुळे ते नाणे हालू लागले तापवलेली बाटली बाटलीतील हवाही तापवते हवा तापवल्यावर प्रसारण पावते बाटलीचा आकार हा ठरलेला आहे आणि तो बदलू शकत नाही त्यामुळे नाण्याला वरच्या दिशेने जाणे आणि त्यातून बाहेर पडणे हेच शक्य आहे परंतु नाण्याला वजन आहे तेव्हा बाटलीच्या आतमध्ये आवश्यक तेवढा दाब निर्माण झाला तरच नाणे उचलले जाणार आहे आता एक फुगवलेला फुगा घेऊया तो फुगा काचेच्या बाटलीच्या तोंडाला बांधूया आता आपण ही काचेची बाटली उकळत्या पाण्याच्या भांड्यात ठेवूया काही वेळाने फुगा आणखी फुगतो फुग्याच्या आतील हवेला कोण अडवत आपण बाटलीला उकळत्या पाण्यात टाकलं होतं त्यामुळे ग्लास त्या उकळत्या पाण्यामुळे तापला तसेच काही वेळाने ग्लासातील हवा तापली हवा तापल्यावर प्रसरण पावते त्या हवेला इतर कोणताही मार्ग नसल्यामुळे ती फुग्यामध्ये भरली गेली हवेला तापवले असता ती प्रसरण पावते हवेला थंड केल्यावर काय होते ते आकुंचन पावते आता आपण हाच फुगवलेला फुगा घेऊ आणि तो बर्फ आणि मीठ घातलेल्या अतिशय थंड पाण्याच्या भांड्यात ठेवला तर तो आकसला पाहिजे त्या पाण्याचे तापमान कमीत कमी म्हणजे वजा दहा अंश सेल्सिअस इतके जर मी थोड्या वेळाने फुगा काढण्याचा प्रयत्न केला तर तो काढण्यासाठी सहज निघेल आता हा फुगा बाटलीच्या तोंडातून जात नाही आपण फुग्याला त्या थंड पाण्यात ठेवल्यानंतर तो आकुंचन पावलाय आता तो बाटलीच्या तोंडातून आज जात आहे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हवा तापल्यावर प्रसारण पावते आणि थंड केल्यावर आकुंचन पावते पाण्याबद्दल काय पाणी तापवल्यावर प्रसारण पावते का आपण या कृतीद्वारे ते पाहूया आपण एक लहानशी प्लॅस्टिकची नळी घेऊ प्लॅस्टिकच्या नळीला एक झाकण घट्ट बसवून त्याला एक लहानसे भोग पाडू आता बाटली पाण्यानं भरा त्यामध्ये शाईचे काही थेंब टाकूया ज्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी बघता येईल जेव्हा आपण बाटली गरम पाण्यात ठेवली तेव्हा तिच्या आतील पाण्याचे तापमान वाढले पाणी तापल्याबरोबर ते प्रसरण पावले आणि आपण हे बघू शकतो की पाणी नळीमधून बाहेर आले पाणी तापल्याने ते प्रसरण पावते त्याला जास्त जागा लागते काचेची बाटली प्रसरण पाहू शकत नाही त्यामुळे पाणी जाण्यासाठी एकच एक वाट आहे ती म्हणजे प्लॅस्टिकची नळी तुम्ही हा प्रयोग तेल वापरून करून पहा की ते पाण्याप्रमाणे प्रसारण पावते का आता एक तार घेऊ ही तार लाकडी ठोकळ्यांच्या दोन्ही टोकांना बांधू आपण ती तापवली तर काय होईल तापवल्यावर ती प्रसरण पावते परंतु तिला प्रसारण पावल्यावर वाढायला काही जागा नसल्यामुळे तार वाकते त्यामुळेच रेल्वेच्या रुळांमध्ये थोडीशी फट ठेवलेली असते जर दोन रेल्वे रुळांमध्ये फट ठेवली नाही तर त्यांच्यात दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे ते प्रसरण पाहून त्यांची लांबी वाढवून ते वाकडे होतील त्या ठिकाणावरून गाडी जाताना त्या फटीचा आवाजही आपण ऐकू शकतो रात्रीच्या वेळी तापमान कमी झाल्यामुळे ते आकुंचन पावतात आणि मूळ स्थितीत पुन्हा येतात असं आकुंचन आणि प्रसरण सतत झाल्यामुळे काही दिवसांनी त्यांच्या जोडांमध्ये कमकुवतपणा येऊन अपघात होण्याची शक्यता असते काही दिवसांनी हे रेल्वे रूळ एकमेकांपासून दूर जातील दोन रुळांमधील अंतर ठेवल्याने जेव्हा त्यांच्यावरून रेल्वेगाडी जाते त्यावेळी ते, ते प्रसारण पावताना एकमेकांना हानी पोहोचवत नाहीत अशा प्रकारची फट ठेवली नाही तर रेल्वे रूळ वाकडे होतील पण आजच्या काळात या रुळांमधील फटी एका विशिष्ट अशा पदार्थाने भरून काढल्या जातात आपण पाहिलंय की उष्णता दिल्यानंतर रॉड प्रसरण पावतो त्याची लांबी वाढते आता मी हा हँगरचा अल्युमिनियम रॉड घेऊन त्याला एका टोकाकडून उष्णता दिली तो जसा गरम झाला तसा त्याचे प्रसरण झाले गरम झाल्याने त्याची लांबी वाढली क्षेत्रफळाच्या बाबतीत काय होते एक अल्युमिनियमचा पत्रा घेऊया त्याला एक लहानस भूक पाडू ही गोटी या भूकातून जात नाही जर आपण हा पत्रा तापवला तर काय होईल तारे तारेप्रमाणे पत्रा सर्व दिशांनी प्रसरण पावतो पत्रा तापवल्यावर गोटी सहजपणे पत्र्याच्या भूकातून जाते हे दुसऱ्या धातूचा पत्रा वापरून करू शकता सारांश आपण उष्णतेचे परिणाम स्थायू द्रव आणि वायुरूप पदार्थांवर काय होतात ते पाहिले पदार्थ तापवल्यावर मोठे होतात आणि थंड केल्यावर आकुंचन पावतात याची चर्चा केली या गोष्टी तुमच्या दैनंदिन गोष्टींशी पडताळून पहा हे प्रसरण आणि आकुंचन का होते ते आपण पुढच्या इयत्तेत पाहूया